सोलापूरच्या मोहोळमध्ये आमदार रमेश कदम समर्थक आणि पोलीस यांच्या धुमस चक्री झाली आहे. हायवे अथॉरिटीच्या तारेचं कंपाऊंड काढल्याच्या वादातून राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात अटक होण्यासाठी म्हणून आमदार कदम आपल्या समर्थकांसह मोहोळ पोलीस चौकीत हजर झाले होते. पोलिसांनी आमदारांना अटक केल्याची माहिती मिळताच मोहोळ शहरात खूप मोठा जमाव आला आणि पोलीस ठाण्यावर दगडफेक सुरू झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर परिसरात तणाव आहे. तर पोलिसांनी संचारबंदी लागू केली. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण Z24च्या माध्यमातून बघू शकताय. मोहोळ पोलीस चौकीत येत असताना मोहोळ शहरामध्ये रमेश कदम यांच्या समर्थकांचा मोठा जमाव आला आणि त्यांनी इथे पोलीस ठाण्यावर दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ही धुमेश चक्री मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण Z24च्या माध्यमातून पाहू शकताय. संचारबंदी अखेर लागू करण्यात आली आहे. मोठ्या तणावाचं वातावरण मोहोळमध्ये आहे. पोलीस आणि रमेश कदम यांच्या समर्थकांमध्ये ही धुमशक्री झाली. हायवे अथॉरिटीच्या तारेचं कंपाऊंड काढल्याच्या वादातून रमेश कदम यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय पवार आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. संजय, आमदार खासदार हे खरं तर लोकप्रतिनिधी असतात, पण जर असं त्यांच्याकडूनच अशा पद्धतीचे कामं केली जात असतील, असा तणाव पसरवला जात असेल, तर निश्चित ही वाईट गोष्ट म्हणावी लागेल. सुवर्णा, ही धुमचक्री खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आमदार स्वतः अटक होण्याकरता पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते, पण पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न येऊ दिल्यामुळे हा वाद वाढत गेला. जवळपास दोघांकडून ढकलाढकली झाली आणि त्याच्यातून उद्रेक झाला आणि समर्थकही मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्याच्यामुळे पोलिसांनी जेव्हा एकाला मारल्यानंतर लाठी चार दोघांच्या वर केल्यानंतर मग मात्र समर्थक खवळले आणि त्यांनी दगडफेक सुरुवात केली आणि त्याच्यातून ही धुमचक्री सुरू झालेली आहे. सुवर्णा, संजय, खरं तर यात चूक कोणाची हा मुद्दा नंतरचा आहे, पण या सगळ्यामुळे परिसरातल्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. नक्की सुवर्णा, हे जे पोलीस स्टेशन आहे ते तहसील कार्यालयाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे चार एकूण तीन चार मोठी मोठी कार्यालय याच भागात म्हणजे याच परिसरामध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्या दगडफेकीचा परिणाम इतका मोठा झाला की ग्रामीण भागातून आलेल्या जनतेचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांना हाल सहन करावे लागले. काही लोकांना अटक पण चुकीच्या लोकांना पण अटक करण्यात आली आणि एकूणच सगळा गोंधळ उडाला आणि नागरिकांना नाहक ह्याच्यामध्ये मोठा त्रास होतो असं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. दृश्य आपल्याकडे ही एक्सक्लुझिव्ह आहेत, यात दिसतंय मोठ्या प्रमाणात ही लाठीमार झालेला आहे. धुमशक्री खूप मोठी दिसते. समर्थकांची आणि पोलिसांची ही संख्या मोठी दिसते. संजय, या सगळ्यामध्ये सामान्यांना त्रास होतोय, जे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना त्रास होतोय, पण आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? सध्या सुवर्णा, पोलिसांनी आमदारातही जवळपास 20 लोकांना अटक केलेलं आता कळतंय सध्या, आणि एकूणच जे दिसेल त्याला धरपकड पोलिसांनी सुरू केल्यामुळं आणखीनच असंतोष वाढत चाललेला आहे आणि त्याचा आणखीन उद्रेक होण्याची शक्यता आहे. जवळपास मोहोळमध्ये कर्फ्यू सदृश्य वातावरण आहे आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना खूप मोठी अडचण त्याच्यामुळे झाली आहे. कुठं लपणं त्यांना जागा मिळत नाही आणि पोलीस तेच समर्थक समजून त्यांना अटक करतायत, याच्यामुळे खूप मोठा गोंधळ सध्या होतोय सध्या आणि कर्फ्यू सदृश्य वातावरण तर सध्या दिसत आहे. संजय, जसे तुम्ही म्हणालात की रमेश कदम स्वतः अटक होण्यासाठी म्हणून आलेले, पण पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येऊ दिलं नाही, काय नेमकं यामागचं कारण आहे ते कळू शकलंय आणि हा वाद का सुरू झाला? रमेश कदमांनी सोलापूर पुणे हायवेच्या मोहोळच्या चौकामध्ये एक हायवे अथॉरिटीनं तारेचं कंपाऊंड मारलं, त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत चालले तिथे. आणि याचबरोबर तिथे ज्या फेरीवाले होते त्यांना सुद्धा आता तिथे उभारायला जागा नाही, त्यामुळे त्यांची सुद्धा उपासमारी होत होती आणि त्याच्यामुळं आमदारांनी लोकांच्या सांगण्यावरून तिथे जाळी काढली आणि त्याचा जरा हायवे अथॉरिटी प्रशासनाला आला आणि त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या संदर्भातच ते अटक होण्याकरता स्वतःहून तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, पण समर्थक पण मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर होते, त्याच्यामुळे हा वाद वाढत गेलेला आहे. रमेश कदम यांना अटक झालेली आहे का? सुवर्णा, रमेश कदमांना तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना ते आत आले त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली, त्याच्यामुळेच दगडफेक मोठी झाली आणि पोलिसांचा पण लाठीमार मोठा झाला. त्याच्यामध्ये रमेश कदम ही जखमी झालेले आहेत, पोलीस जवळपास 2-3 पोलीस पण याच्यामध्ये चांगलेच जखमी झालेले दिसत आहेत. संजय, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.